महाराष्ट्र के भंडारा जिले में सामूहिक अत्याचार के विरोध में राज्य भर में महिला अत्याचारों के खिलाफ निषेध व्यक्त किया गया अभी तक इस मामले में आरोपी पुलिस के हत्थे नहीं चढ़े जिसके विरोध में महिलाओं ने शिंदे भाजपा सरकार को घेरे में लिया है इसी श्रृंखला में नागपुर शहर शिवसेना महिला अगाड़ी की ओर से इसके विरुद्ध निषेध आंदोलन व्यक्त किया गया नारी करनार। आमी करनार, आमी करनार। आता आपण पंधरा ऑगस्ट खूप साधारण मठात म्हणलेला आहे आणि त्यावेळेला आदरणीय आपल्या प्रधानमंत्री साहेबांनी एक, एक महिलांसाठी एक आई वडिलांसाठी एक निवेदन दिलं होतं की तुम्ही आपल्या महिलांना आपल्या आपल्या मुलींना तुम्ही दहाच्या नंतर घराच्या बाहेर पडू देऊ नका असे आपले आदरणीय प्रधानमंत्री यांनी म्हटलेलं आहे मुलींच्या आई फक्त त्यांनी म्हटलेलं मुलांच्या आई त्यांनी म्हटलेलं नाही आहे पण हे का मुलींच्याच आईवडिलांना तुम्ही का म्हणताय की ती दहा नंतर मुलगी घराच्या बाहेर पडायला नको पाहिजे आणि मुलगा पडायला पाहिजे का असा माझा प्रधानमंत्र्यांना सरळ माझा प्रश्न आहे त्यानंतर आज एवढ्या बलात्कार होतात एवढे आजकाल मुलींवर अन्याय अत्याचार होतात त्यावेळेला आज प्रधानमंत्री साहेबांनी आज त्या महिल त्या रेपिस्टवर ती सजा अशी कठोर शिक्षा का नाही करत असं त्यांना एक थरपक थरकास सुटेल अशी ते कठोर शिक्षा का नाही काढत असा माझा प्रश्न आहे आपण आज बघतो आहे की ज्या भंडारा येथील जी घटना आहे ती पस्तीस वर्षीय महिला जी मेडिकल हॉस्पिटलमध्ये आजही ॲडमिट आहे आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि त्या तो जो दोषी आहे ज्यानं तिच्यावर बलात्कार केला तो अजूनही फरार आहे ही, फरा ही सगळ्यात निंदनीय बाब ह्या शिंदे भाजपा सरकारची आहे आणि यांच्या राज्यामध्ये एक दोषी फरार आहे तो सापडत नाही आहे परंतु ह्या सरकारला सत्तेशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि हा सगळ्यात माझा मोठा प्रश्न आहे देशाचा पंचायत सा देशातील स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव देशभरातील लोक साजरा करत आहे पण खरंच महिला स्वतंत्र झाली आहे का तिच्यावरचे अत्याचार होणे बंद झाले आहे का हे कधी बंद होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर या सरकारला फक्त भ्रष्टाचार शोधणे जे दोषी नाही आहे त्यांच्यावर आरोप करणे खोटेनाटे आरोप करून त्यांना अंदर टाकणे याच्या व्यतिरिक्त हे शिंदा भाजपा सरकार काहीच करत ता नाही आहे सामूहिक बलात्कार झाला त्यांना त्या महिलेला न्याय मिळालेला नाही आहे अजूनही ती मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यूला झुंज देते आहे अशा गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे हे आमच्या सगळ्या महिला आगामी आघाडी करणं निषेधाचा हा आम्ही इथे निषेध म्हणून आम्ही केलेला आहे आणि हा जर त्याला फाशी झाली नाही तो गुन्हेगार सापडला नाही तर आम्ही कठोर आंदोलन इथे स्वीकारणार आहो आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या शिवसेना महिला आघाडीकडनं एक आव्हान आहे